आयुक्त कार्यालय मुंबई यांनी आम्हाला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे मोटरसायकल कार आणि परिवहन वाहन म्हणजे रिक्षा टॅक्सी यांची नोंदणी प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहे आणि त्यासाठी नवीन सॉफ्टवेअर वाहन 4.0 हे अंमलात येणार आहे. त्या गोष्टीचं इन्स्टॉलेशन साधारण 4 तारखेला होणार आहे. 4 तारखेला त्यासाठीचं वाहन वितरकांसाठी डीलरसाठी ट्रेनिंग आम्ही आयोजित केलेलं आहे. त्या दिवशी ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल होईल आणि 6 तारखेपासून त्याची कार्यवाही सुरू होणार आहे. त्याकरिता सध्या म्हणजे 1 तारखेपासून आजपासून 4 तारखेपर्यंत 4 दिवस वाहनांची नोंदणीचं कुठलंही काम याच्यामध्ये होणार नाही आहे. या कार्यालयामध्ये म्हणजे मोटरसायकल कार नोंदणी हस्तांतरण भाडे खरेदी करारची नोंद करणे म्हणजे थोडक्यात मोटरसायकल आणि कारचं कुठलंही कामकाज या 4 दिवसामध्ये नोंदणी संदर्भातलं होणार नाही. आणि ट्रकचं मात्र ट्रक टेम्पो यांचं पासिंगचं काम होईल, परमिटचं काम होईल, न्यू रजिस्ट्रेशनचं काम मात्र आम्ही सध्या थांबवलेलं आहे. या गोष्टी आम्हाला आमचं आवाहन वाहनधारकांना हेच राहील की 4 दिवस तुम्ही ही कामं टाळून 6 तारखेपासून मात्र पूर्ववत सगळी कामकाज सुरू होईल तर त्याबद्दल आम्हाला सहकार्य करा. हां, 16 ते 18 वयोगटासाठी 50 cc खालची मोटरसायकल चालवण्याची तरतूद मोटरवाहन कायद्यामध्ये आहे आणि तशी वाहनं असतील तर त्याबाबतचा पुरावा जर आणला तर त्या वाहनावरती चाचणी घेऊन टेस्ट देता येऊ शकेल. त्या म्हणजे मोटरसायकल विदाऊट गिअर 50 cc अशा वर्गासाठी लायसन्स देण्याची तरतूद आहे. परंतु दुर्दैवाने आज तशा गाड्याच उपलब्ध नाही, त्याच्यामुळं आज मितीला 16 ते 18 मधल्या कोणालाच आम्हाला लायसन्स देता येणं शक्य नाही आहे. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मात्र विथ गिअरचं लायसन्स तुम्हाला काढता येऊ शकतं. पालकांना आमचं आवाहन हेच राहील की त्याची एक व्हायकेरियस लायबिलिटी नावाचं कायद्यामधली तरतूद आहे की एखाद्या अज्ञान व्यक्तीकडून झालेल्या गुन्ह्याबद्दल त्याच्या पालकांची जबाबदारी असते आणि पालकांना शिक्षा होऊ शकते. तर त्या दृष्टिकोनातून अज्ञान जी मुलं आहेत 18 वर्षाच्या खालची त्यांना लायसन्स नसताना त्यांनी वाहन चालवायला देऊ नये.